नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न घेणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला मग चालू करू। आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत, त्यापैकी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, आर के नारायण हे मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतरचा प्रश्न, रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, वाल्मिकी यांनी रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दी आर्ट ऑफ दी डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दी आर्ट ऑफ दी डील या पुस्तकाचे लेखक, तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, डोनाल्ड ट्रम्प हे दी आर्ट ऑफ दी ड्रील या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतरचा प्रश्न, आदि मानवाने जनावरांचा डॅश डॅश म्हणून उपयोग केला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, अन्न म्हणून उपयोग केलेला आहे। आदि मानवाने जनावरांचा उपयोग अन्न म्हणून केलेला आहे, ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वैदिक काळात डॅश डॅशच्या आधारावर समाज विभागलेला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, व्यवसाय। वैदिक काळात व्यवसायाच्या आधारावर समाज विभागलेला होता। पुढचा प्रश्न, 6 नंबरचा प्रश्न आहे, कांगारू घाट राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, छत्तीसगडमध्ये आहे कांगारू घाट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, पंकज आडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, बिलियार्ड्स या खेळाशी संबंधित पंकज आडवाणी आहे, बिलियार्ड्स, ऑप्शन क्रमांक सी। पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, भूचर प्राणी असे म्हणतात। पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना भूचर असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न, 9 नंबरचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा लष्करी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे? लष्करी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, परमवीर चक्र। परमवीर चक्र हा लष्करी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। पुढचा प्रश्न, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मिताली राज या भारतीय क्रिकेट संघाच्या महिला कर्णधार आहेत। त्यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे झाल्या? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, बर्मिंगहम इंग्लंडमध्ये 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत, इंग्लंडमध्ये बर्मिंगहम या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न, प्राणी पेशी व वनस्पती पेशी यातील फरक खालीलपैकी कशाच्या आधारे स्पष्ट केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, हरितलवक याच्या आधारे फरक स्पष्ट केला जातो। त्यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एकदिवसीय सामन्यामध्ये 200 बळी मिळवण्याचा विक्रम करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए झुलन गोस्वामी। एक दिवसीय सामन्यामध्ये 200 बळी मिळवण्याचा विक्रम करणारी पहिली भारतीय महिला झुलन गोस्वामी ही खेळाडू आहे। त्यानंतरचा प्रश्न, भगवा गणेश मृदुला कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डाळिंब पिकाच्या जाती आहेत भगवा गणेश मृदुला। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते? सावरपाडा एक्सप्रेस, तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कविता राऊत। कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखतात। पुढचा प्रश्न आहे, खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कुस्ती या खेळाशी संबंधित असलेले पदक आहे। कुस्ती या खेळाशी संबंधित आहे खाशाबा जाधव चषक। पुढचा प्रश्न, कबड्डी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कबड्डी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश राज्याचा राष्ट्रीय खेळ कबड्डी आहे। पुढचा प्रश्न, आहे मित्रांनो, कोणत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए श्वान टेट या खेळाडूला भारताचे नागरिकत्व मिळालेले आहे। त्यानंतरचा प्रश्न, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीत कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कटला मासा हा सर्वोत्तम मासा मानला जातो। गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये कटला मासा सर्वोत्तम मानला जातो। पुढचा प्रश्न, आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हॉकी खेळाशी संबंधित आगाखान कप आहे। पुढचा प्रश्न, एक दिवसीय सामन्यामध्ये पहिले द्विशतक कोणत्या खेळाडूने केले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सचिन तेंडुलकर। एक दिवसीय सामन्यामध्ये पहिले द्विशतक सचिन तेंडुलकर या खेळाडूने केले आहे। त्यानंतरचा प्रश्न, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे ड्युरंड कप। ऑप्शन क्रमांक सी फुटबॉल। पुढचा प्रश्न, गंगा यमुना व सरस्वती यांचे त्रिवेणी संगमावर असलेले शहर कोणते आहे? गंगा यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अलाहाबाद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न, आहे मित्रांनो, चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कर्नाटकमध्ये सर्वात जास्त उत्पादन चंदनाचे होते। त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। प्रश्न आहे, 2020 आधुनिक आवर्त सारणीला किती वर्ष पूर्ण झाली? 2020 आधुनिक आवर्त सारणीला किती वर्ष पूर्ण झालेत? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत, 150 वर्ष, 151 वर्ष, 100 वर्ष, 101 वर्ष। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। प्रश्न आहे, 2020 आधुनिक आवर्त सारणीला किती वर्ष पूर्ण झालेत? मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून शेअर करा तुमच्या मित्रांना। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।